अकोलातून येत आहे त्यांच्यासाठी नाहीये, आता कोणतं इलेक्शन नाहीये, पण ते आपल्यासाठी आज रस्त्यात कुठलाही पण नाना भाऊ असतील, बाळासाहेब थोरात असतील, नितीन राऊतजी असतील, आम्ही सगळेजण तालुका तालुका गावोगावी आमच्या भेटीगाठीसाठी येतो. ह्याच माध्यमातून काँग्रेसला एक नवीन ऊर्जा मिळत आहे हे मला दिसत आहे. आज राहुलजी आपल्या अकोल्यातून येत आहेत त्यांच्यासाठी नाहीये, आता कोणतं इलेक्शन नाहीये, पण ते आपल्यासाठी आज रस्त्यात उतरतात. कारण का मोदी सरकारची तानाशाही आणि हुकूमशाही ह्याच्या विरोधात आज माध्यम पण बोलत नाही, कारण का सगळं त्यांनी हम बोले सो कायदा केला. जेव्हा जेव्हा काँग्रेसची प्रेस कॉन्फरन्स होते कालच ब्लॅकआउट झाला. तुम्हाला काही जणांना माहिती नसेल ह्या भारत जोडो यात्रेचा जेवढा कव्हरेज मिळायला पाहिजे तेवढा नॅशनल मीडिया देत नाही आहे, पण सोशल मीडियावर मिळत आहे. एवढा मोठा त्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळतोय पण कुठेही दाखवलं जात नाही. अशा वेळेस जेव्हा मीडियाच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातूनच लोकांना कळतं, अशा वेळेस नेमकं नेतृत्वाने काय केलं पाहिजे, तर राहुलजीने निर्णय घेतला की आपण घरोघरी गावोगावी केलं पाहिजे आणि पूर्ण कन्याकुमारीपासून काश्मीर हे पायी आपण पिंजून काढलं पाहिजे.